भगवे भेटे आसमंतात फडकणाऱ्या भगव्या पताका, दोन तासाच्या गजर, मर्दानी खेळ आणि तणामनात उधाणलेला उत्साह, एकमेकावर शुभेच्छांचा वर्षाव करत अशा चैतन्यमय जल्लोषपूर्ण आणि मराठमोळ्या वातावरणात भव्य शोभायात्रा काढत मालवणात हिंदू नववर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. मालवण येथील शोभायात्रेत राजापूर हारळ येथील श्री धावजी देव पालखी व ढोल पथकाचे नृत्य लक्षवेधी ठरले होते. मालवणवासीने मोठ्या उत्साहात हिंदू नववर्षाचे स्वागत केले. मालवण हिंदू नववर्ष स्वागत समिती व समस्त मालवणवासियांच्या वतीने काढण्यात आलेल्या या यात्रेत बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते. या शोभायात्रेत आमदार वैभव नाईक, मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, बाळू अंधारी, हरी खोबरेकर, बबन शिंदे, विजय केनवडेकर, आपा लोडबे, गणेश कुशे, परशुराम पाटकर, आबा मोंडकर, श्री जोगी, उमेश मांद्रेकर, प्रमोद भोगावकर, सौ शिल्पा खोट, गुरुनाथ राणे, भाऊ सामंत, मुकेश बावकर, अवि नेरकर, पंकज साधे, रत्नाकर कोलमकर, नितीन ताळशेटे, आकांक्षा शिरकुटे, सौ तृप्ती मयेकर, सौ परब, सौ ममता वराडकर, गणेश कुडाळकर आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते. मालवण बरड येथील श्री दत्त मंदिर येथून या भव्य स्वागत यात्रेस प्रारंभ झाला. या यात्रेत पारंपरिक हिंदू वेशातील तसेच भगवे पेटे परिधान करून महिला व पुरुष सहभागी झाले होते. या शोभायात्रेत चिमुरड्यांनी केलेली विविध अशी आकर्षक वेशभूषाही लक्षवेधी ठरली. तर मालवण येथील स्वराज्य महिला ढोल पथकातील महिलांनी केलेल्या ढोलवादनाने सारा आसमंत धनानं चोळला होता. या शोभायात्रेत सजवलेल्या बैलगाड्या, उंट व घोडे यांनी शोभायात्रेत रंग धानले. तसंच सध्या कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या लोकप्रिय अशा संत बाळूमामा या मालिकेतील घोड्यावर बसलेल्या बाळूमामांची वेशभूषा एका मुलाने साकारून साऱ्यांची वाहवा मिळवली. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी हॉटेल अतिथी बांबूचे मालक संजय गावडे आणि त्यांची पत्नी सौ विलासरी या दाम्पत्याने केलेल्या रामायणावर आधारित असा श्रीराम सीता अशा आशयाचा चित्ररथ साकारला होता. हारळ राजापूर येथील श्री धावजी देव ढोल पथक आणि पालखी मंडळाचे पालखे नृत्य, तसेच हडी येथील दिवाकर कावले यांचे लाटी काठी पथक, शिवजयंती उच्च मंडळ भरड यांचा शबईवर आधारित लहान मुलांचा देखावा, अस्वल आकर्षक चित्ररथ, उंट घोडे, घोडागाडी, बैलगाडी यांचाही समावेश होता. मालवण भरड येथील सुरू झालेली ही शोभायात्रा सोमवार पेठ ओकांडा पिंपळ मार्गे मामा वरेरकर नाट्यगृह येथे समाप्त करण्यात आली.